चंद्रपूर जिल्ह्यातील वरवरा जवळील वर्धा नदीच्या मारडा बंधारा पात्रात मित्रांसह पोहायला गेलेल्या एका 10 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. अक्लेश पुंडलिक ढेंगळे असं मृतकाचं नाव असून 5व्या वर्गात शिकणारा अक्लेश हा गावात सर्वात हुशार आणि गुणी मुलगा होता. त्यामुळे त्याच्या एकाकी दुर्दैवी मृत्यूनं कुटुंबियांसह संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. चंद्रपूरच्या वरवरा तालुक्यातील एकोणा येथील अक्लेश ढेंगळे हा 10 वर्षीय मुलगा बुधवारी आपल्या 3 मित्रांसह वर्धा नदीच्या मारडा बंधारा पात्रात पोहायला गेला. त्यानंतर सर्वांसह अक्लेश देखील पोहण्यासाठी नदी पात्रात उतरला. त्यानंतर मात्र तो खोल भागाचा अंदाज न आल्यानं बुडू लागला. यावेळी त्यानं वाचवा वाचवा म्हणून हाक दिल्यानंतर भयभीत मित्रांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानुसार ग्रामस्थ आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठलं, पण तोपर्यंत अक्लेशचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढत पंचनामा केल्यावर पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवला. 5व्या वर्गात शिकणाऱ्या अक्लेशला वडील नाहीत, त्याचा सांभाळ आई करायची. तसंच अक्लेश हा गावातील हुशार मुलगा होता म्हणून या घटनेनं संपूर्ण गाव हळहळत आहे. या बंधारा पात्रात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत, तसंच अनेकांची शेती नदीच्या पलीकडे आहे, त्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी GMR आणि वर्धा पॉवर कंपनीकडे करण्यात आली, पण याकडे दुर्लक्ष झाल्यानं आज परत एकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप केला जातोय. दरम्यान कंपनीनं या घटनेची नोंद घेत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. यकुणा येथील अक्लेश पुंडलिक ढेंगळे हा मुलगा सकाळी नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला, तर त्या GMR कंपनीच्या पाणी साचलेलं आहे. आणि त्या कंपनीला आमच्या ग्रामवासियाच्या वतीनं आम्ही वारंवार निवेदन दिले होते का हे पाणी कमी करावा. तिकडं आमच्या एकोणावासी जमीनसुद्धा त्या भागाला आहे, कास्तकरांना आणि आमच्या लोकांनासुद्धा त्याचा त्रास होत होता. तर ग्रामवासियाच्या वतीनं नेहमी आम्ही त्यांना निवेदन दिले, तरी पण त्यांनी आमच्या निवेदनाला किराची टोपली म्हणून असं टाकून दिलं आणि त्या म्हणजे निवेदनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आणि आज जो पोरगा म्हणजे 2-4 दिवसापासून आमच्या गावात लाईन नाही, लाईन नसल्यामुळे घरी पाण्याची व्यवस्था नव्हती. ग्रामपंचायतनं आत्तापर्यंत पाण्याचा कोणताही तिथं म्हणजे उपक्रम केला नाही. नदीच्या भरोशावर पूर्ण गावात पाणी पिण्याचं काम करते आणि नळ असल्यामुळं लाईन नसल्यामुळं नळ येत नव्हते. हा पोरगा आंघोळीसाठी नदीवर गेला, तर त्या MRDC पाणी जास्त प्रमाणात साचल्यामुळं ह्या पोरांना म्हणजे बुडून आकस्मिक मृत्यू झाला. तर आकस्मिक मृत्यू झाला त्याबद्दल त्या बाईची म्हणजे त्या मुलाची आईची परिस्थिती अशी गंभीर आहे. आत्ता 4 महिन्याअगोदर त्या मुलाची वडिलाचे निधन झाले आणि हा दुसरा मुलगा, एक मुलगा थोडा मोठा आहे आणि हा मुलगा हुशार मुलगा होता. परिस्थिती खूप गंभीर आहे, नाजूक परिस्थिती असल्यामुळं या मुलाच्या आईला या कंपनीकडून काही ना काही आर्थिक परिस्थिती मिळावं ही आमची ग्रामवासियाच्या वतीनं मागणी आहे. आणि जोपर्यंत ही म्हणजे आर्थिक परिस्थिती आर्थिक मदत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हा मृत्यूदेह येथून हटवू देणार नाही.